उद्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 7वी पुण्यतिथी आहे. बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानातील परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला शिवतीर्थावरून शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथविधी घेईल असं विधान करण्यात आलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवतीर्थावरून शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथविधी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 7व्या पुण्यतिथीसाठी शिवतीर्थावर सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी, पाहूयात. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं समीकरण जे आहे ते मात्र सुटताना दिसत नाहीये. मात्र काही दिवसापूर्वी शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरती शपथविधी घेईल असं विधान केलेलं होतं. मात्र तरी सुद्धा त्याला यश आलं नाही. उद्या बाळासाहेबांची 7वी पुण्यतिथी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही तिन्ही पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. आज राज्यपालांना ते 4:30 वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भेटणार आहेत. मात्र तरीसुद्धा सत्ता स्थापनेचा काही दावा होतो का आणि शिवतीर्थावरून शिवसेना आपला मुख्यमंत्री महाराष्ट्राला देते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. उद्या बाळासाहेब ठाकरेंची 7वी पुण्यतिथी आहे. त्यानुसार शिवाजी पार्क इथं असणाऱ्या त्या शिवतीर्थावरती मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे. सगळे इथलं कामकाज सुरू आहे. या शिवतीर्थावरती दरवर्षी महाराष्ट्रातून शिवसैनिक येत असतात, बाळासाहेब ठाकरेंना वंदन करत असतात. उद्यासुद्धा तोच दिवस आहे. शिवसैनिकांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो आणि त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्यासाठी इथे येत असतात. आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरेंचं जे हे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी साफसफाईचंसुद्धा काम सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या उद्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सगळे जे कर्मचारी आहेत तेसुद्धा काम करताना दिसत आहेत. मात्र सगळ्यात मोठा तिढा आहे तो महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणाचा. कारण भाजप सेना जोपर्यंत सोबत होती तोपर्यंत तरी सत्ता स्थापनेबद्दल कोणताही प्रकारचा दावा होऊ शकला नाही. भाजप सेनेमध्ये आता बरेच हेवेदावे आहेत. भाजप सेनेमध्ये बरीच मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा विचार करताना दिसते. त्यामुळे शिवसेनेला जे मुख्यमंत्रीपद आहे, बाळासाहेबांचं स्वप्न आहे आम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री शिवसेनेचाच देणार अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंचं जे विधान आहे ते सत्यात उतरवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण याच शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेब ठाकरेंची अनेक गाजलेली भाषणं जी आहेत ती उभ्या महाराष्ट्रानं अनुभवलेली आहेत. त्यानंतर त्यांची परंपरा जी आहे ती उद्धव ठाकरेंनं आतापर्यंत सुरू केलेली आहेत. मात्र आता बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी दिवशी महाराष्ट्राला शिवसेना मुख्यमंत्रीपद देणार होती. उद्या पुण्यतिथी आहे पण राज्यपालांना आजच्या भेटीमध्ये आघाडीचे जे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत ते सत्ता स्थापनेबद्दल काही चर्चा करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी राज्यपालांना भेटायला जात असलो असं जरी विधान नेत्यांकडून करण्यात येणार असलं तरी मात्र सत्ता स्थापनेबद्दल राज्यपालांशी काही बोलणी होणार का उद्या जरी नसेल तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये शिवसेना महाराष्ट्राला शिवसेनेचाच मुख्यमंत्री देण्यात यशस्वी ठरते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद चव्हाणसोबत कृष्णा सोनारवाडकर, AM News, मुंबई.